नमस्कार मंडळी, मी तुमची होस्ट आणि दोस्त सारिका बिचुटकर। आज मी तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती आणली आहे आणि त्या व्हिडिओचा एक हिरो आहे तो म्हणजे हा स्टरलायझर। याचा काय उपयोग आहे हे मी तुम्हाला आता सांगणार आहे। प्रत्येकाच्याच मनामध्ये आपण वस्तू कशा स्टरलाइज करायच्या किंवा डिसइन्फेक्ट करायच्या याचा प्रश्न असतो। मग त्या भाज्या असो, वस्तू असो, मेटलच्या असो, कागदाच्या असो, कसल्याही असो, त्या जर आपल्याला स्टरलाइज करायच्या असतील तर मग त्याच्यासाठी हा स्टरलायझर उपयोगी पडतो। तो अशा एका छोट्या बॉक्समध्ये येतो। याची किंमत 100 ते 150 रुपये कुठल्याही मेडिकलमध्ये, आपल्या जवळपासच्या मेडिकलमध्ये मिळू शकतो। आणि ह्या स्टरलायझरचा उपयोग असा आहे की याच्यातलं जे पाणी गरम होतं तर ते पण आपल्याला भाज्या वगैरे धुण्यासाठी उपयोगी येऊ शकतं, किंवा आपल्याला पाय शेकण्यासाठी वगैरे पण याचा उपयोग होऊ शकतो। आता हे स्टरलायझर आहे, याच्यामध्ये 3 खुणा दिलेल्या आहेत। एक मीडियम साईजमध्ये पाणी भरू शकतो, एक मिनिमम मध्ये, एक मीडियम मध्ये आणि एक मॅक्सिमम। अशा प्रकारे याच्या लेवल्स असतात। तर मी जास्त करून मॅक्सिमम लेवललाच ठेवत असते, कारण की वाफारा घेत असताना पाणी इव्हॅपोरेट होऊन जातं, मग ते कधी कमी होतं आपलं लक्ष पण नसतं। त्याच्यामुळे मी नेहमीच मॅक्सिमम लेवलला हे ठेवत असते। याची एक अशी 2-पिन प्लगची एक वायर येते, तर ती मी आता लावते आणि बघा 1 ते 2 मिनिटातच हे पाणी लगेचच गरम होईल। बघा मी लावत आहे। आता या बॉक्समध्ये त्यांनी सगळीच माहिती दिलेली आहे। याच्यामध्ये अजून एक वॉर्निंग पण दिलेली आहे की तुम्ही इथे सॉल्टी वॉटर वापरू नका, पण आपण साधंच पाण्याने स्टीम घेतली तरी खूप फरक पडतो। पण मी काही वेळेस ह्याच्यामध्ये युकेलिप्टस ऑइल असतं, तर हे 2 ठेव, म्हणजे निलगिरी तेल, तर ते पण आपण 2 थेंब टाकून याचा वाफारा घेऊ शकतो। म्हणजे सर्दी, खोकला, कुठल्याही प्रकारचं व्हायरल इन्फेक्शन झालं असेल तर ते बरं होतं। हे बघा, याच्याने आपण स्टीम घेऊ शकतो नाका तोंडामध्ये। याच्या बऱ्याचशा गोष्टींची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे। कुठल्याही जवळच्या मेडिकलमध्ये तुम्हाला हे मिळू शकतं। थोडी थोडी वाफ यायला सुरुवात झालेली आहे। स्टरलाइज करण्यासाठी आपण बाहेर गेल्यानंतर आपलं वॉलेट नेतो, आपली चावी नेतो, बाहेरून आपण भाज्या टमाटे आणतो, किंवा आपल्या पर्समध्ये पैसे देखील असतात, ते कागदी असतात, त्याच्यामुळे ते कसे स्टरलाइज करावे हे सगळंच मी तुम्हाला दाखवणार आहे। वाफ यायला सुरुवात झाली आहे। मे बी तुम्हाला दिसत नसेल, पण इथे हात ठेवल्यानंतर मला गरम गरम वाफ यायला सुरुवात झालेली आहे, त्याचं फिलिंग येतं। आता ही वाफ यायला सुरुवात झाली आहे। बाहेरून आणलेली चावी, मग ती मेटलची असो, प्लास्टिकची असो, ती अशा प्रकारे आपण 1/2 ते 1 मिनटं याच्यासमोर धरली का झाली स्टरलाइज। कशाची टाकून ठेवायची गरज नाही की काही नाही। हे बघा, चावी ओली झालेली दिसते तुम्हाला। थोड्या वेळ बाहेरला बाजूला ठेवून दिली का झालं काम। ही पण लेदरची पर्स आहे, नंतर आपण ती आपल्या घरातल्या चांगल्या फडक्याने पुसून घेऊ शकतो, पण मग अशा प्रकारे आपण ही डिसइन्फेक्ट करून घेऊ शकतो। बघा, बोलता बोलता पाणी गरम पण झालं, वाफ पण यायला सुरुवात झाली, आणि हे आपण वॉलेट आहे ते पूर्णपणे असं उघडून पण त्याच्यामध्ये कागद जरी असतील त्याच्यामध्ये आपण ही वाफ टाकली, त्याच्याने ते डिसइन्फेक्ट होऊन जातो। आता मी तुम्हाला दाखवते की भाज्या कशा डिसइन्फेक्ट करतात। आता हे मी टोपलीमध्ये टमाटे घेतले आहेत, इथे वाफ येते आहे, आणि मग याच्यासमोर मी हे धरते, तर याच्याने ही वाफ त्याच्यामध्ये जाऊन हे टमाटे डिसइन्फेक्ट होऊन जाते, स्टरलाइज होतात। मग ती कुठलीही भाजी असो, एखादी जुडी असो, ती त्याच्यासमोर धरायची का झाली। तुम्हाला बाहेरून आल्यानंतर हँडल किंवा कडी हे पण स्टरलाइज करून घ्यायचं असेल तर इथे याला एक हँडल दिलेला आहे, हे सहज आपण उचलू शकतो।
अगदी सहज. आता समजा या बॉक्सला मला स्टरलाइज करायचं आहे, तर त्याच्यासमोर मी खालीवर असं करून हे स्टरलाइज चारी बाजूनी करून घेऊ शकते. हे हँडल त्याच्यासाठीच त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यासाठी त्यांनी चांगली 1 मीटर वायर पण दिलेली आहे, त्याच्यामुळे आपण थोडंफार लांब पण नेऊ शकतो स्टरलाइज. बाहेर आपण मोबाईल नेतच असतो किंवा घरात देखील वापरत असतो, त्यावेळेस मोबाईलवरील बॅक्टेरिया व्हायरस आपल्याला घालवायचे असतील किंवा तो स्टरलाइज करायचा असेल, तर त्याच्यासाठी पण आपण याचा उपयोग करू शकतो. हे बघ, अशा प्रकारे आपण सगळ्या बाजूने चारी बाजूने याला वाफ दिली 1/2 ते 1 मिनिट, आणि स्वच्छ फडक्याने घरातल्या एखाद्या स्वच्छ फडक्याने पुसून काढलं, झाला आपला मोबाईल स्टरलाइज. अशा प्रकारे आपल्या घरच्यांची आपण काळजी घेऊ शकतो. लहान मुलं पण मोबाईल वापरतच असतात, स्टरलाइज करून घ्यायचं. एक गोष्ट महत्त्वाची की तुम्ही भाज्या किंवा फळं धुताना कुठल्याही साबणाच्या पाण्याचा किंवा कसला उपयोग करू नका. एक तर या मशीनचा उपयोग करा, किंवा मीठ टाकून त्या पाण्याने भाज्या किंवा फळे धुवा, किंवा तुरटीच्या पाण्याने पण तुम्ही फळे धुवू शकता. नाहीतर तुम्ही याच्यामधलं जे गरम पाणी आहे ते थोडंसं कोमट करून त्याच्यामध्ये पण फळे आणि भाज्या धुवू शकता. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मंडळींची काळजी घ्या. आणि हो, माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.